नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार गजानन काळे यांनी मतदारसंघाच्या प्रश्नांवर घटक चाचणी परीक्षा भरवली आहे. या चाचणीचे प्रश्नपत्रिका आघाडीचे उमेदवार संदीप नाईक आणि महायुतीचे उमेदवार मंदा म्हात्रे यांना पाठवले आहे. जर त्यांनी या 25 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचे उत्तर दिले आणि घटक चाचणीत पास झाले तर मी निवडणुकीतून माघार घेईल असे मोठे विधान गजानन काळे यांनी केले. आपण पाहूयात गजानन काळे यांचं आव्हान आणि परीक्षा काय आहे. गेली 10 वर्ष आता महायुतीच्या असलेल्या उमेदवार मंदाताई म्हात्रे या बेलापूर विधानसभेतून आमदार होत्या, तर मागील 10 वर्ष आता बेलापूर विधानसभेतून उमेदवार असलेले महाविकास आघाडीचे संदीप नाईक ऐरोली विधानसभेत आमदार होते. यांनी 10-10 वर्ष नवी मुंबईकरांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी काय कामं केलीत याच्या एका खुल्या चर्चेचं मी निमंत्रण दिलं होतं. हे अनुपस्थिती दाखवून यांना नवी मुंबईकरांचं काहीही पडलेलं नाही ही गोष्ट परत निदर्शनास आली होती. आज परत एकदा मी एक संधी देतोय. मी ही घटक चाचणी परीक्षा त्याचं पेपर आज जाहीर केलेला आहे. 50 मार्काचा हा पेपर आहे. 5 प्रश्न संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, 5 प्रश्न योग्य ती कारणं द्या आणि 5 प्रश्न होय किंवा नाहीमध्ये द्या. 10 असे 20 प्रश्नांची 50 मार्काची परीक्षा आहे. किमान कॉपी करून पुढच्या 3 दिवसात याची उत्तरं आपल्याकडून मिळण्याची अपेक्षा आहे. जर ही उत्तरं 20 तारखेच्या सकाळपर्यंत नाही मिळाली तर नवी मुंबईकरांनी यातून योग्य तो बोध घ्यावा आणि असा अपयशी आणि नापास उमेदवारांना मतदान करू नये. व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काजीसह पंकज बेनवंशी, आवाज टुडे, नवी मुंबई.